आपण आलो होतो आज फिशिंग साठी जाणार आहोत आणि आपण सामान घ्यायला आलो पोस्टल अँगलर शॉप मध्ये आणि बघूया आपण आता त्याच्याकडे काय काय आहे। नवीन काय आहे आणखीन? नवीन आता सध्या तरी हल्कोचा पॉपर झालेला आहे, हल्को आणि डीप डायव्हर सॉसेरर, बाकी एक गनफिश म्हणून आलेला आहे। हे बघा एक गनफिश लुकायनाचा, हे पण मस्त चालतो। आणि निंजा म्हणून एक मॉडेल आलेला आहे, ह्याला पण जाम आता रिपोर्ट चालू आहे। बाकी एक असला आलेला आहे जायंट म्हणून, हे पण लुकायनाचाच आहे, ह्याला पण मस्त काने विने पकडत आहे लोक। आणि मायक्रो फिशिंग साठी छोटा लूर पण आलेला आहे, पाईक 62, हे खालना येणार, 2.5 मीटर डेप्थ आहे, जर छोटा साईज आहे आणि तुमच्या तांबोशी उंबोशीला एकदम एक नंबर आवडतो। हे स्पेशल जिग आहे, इपॉक्सी जिग, ह्याच्या खास म्हणजे ह्याचा जो कोटिंग आहे ह्याच्यावर एक इपॉक्सीचा कोटिंग येतो, म्हणजे जेव्हा मासे ह्याला तोंड मारणार ना, दाता लागणार, तर ह्याचा कलर जाणार नाही, ह्याच्यावर कोटिंग येतो। ओके, आणि तुम्ही जास्त दिवस वापरू शकतो। नॉर्मल जो जिग असतो, मासा लागला किंवा खडपात लागला तर त्याचं कोटिंग शायनिंग जातो आणि जास्त दिवस तुम्ही वापरू शकत नाही। हे खास जिग आहे, ह्याला कोटिंग आहे म्हणून तुम्ही जास्त दिवस वापरू शकतो आणि ह्याचं रिफ्लेक्शन पण पाण्यात जास्त दिसतो। एक नंबर जिग आहे मंदार भाऊ, तुम्ही वापरून बघा, नक्की तुम्हाला ह्याच्यावर चांगला मासे मिळेल। ओके ठीक आहे ठीक आहे, बघूया आज जाणार आपण फिशिंगला। मित्रांनो, जर का तुम्ही रत्नागिरीमध्ये आलात तर नक्की कोस्टल फिशिंग टॅकल शॉपला नक्की भेट द्या। मित्रांनो, मांडवी बीच आणि किल्ला रोड या ठिकाणी हे शॉप आहे। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ह्या ॲड्रेस आणि असिफ भाईंचा फोन नंबर दिला आहे, तो तुम्ही चेक करा, म्हणजे तुम्ही ते त्वरित ह्या ॲड्रेसवर पोहोचू शकाल कॉल केलात तर। आणि डिलिव्हरीची पण पार्सलची सुविधा आहे, तुम्ही ऑर्डर देऊ शकता फोनद्वारे पण। नक्की तुम्ही असिफ भाईंशी कॉन्टॅक्ट करा, असिफ भाई पण एक अँगलर आहेत, त्यामुळे तुम्हाला चांगले लूर सजेशन करतील। ना मित्र, नाही सिवेट आहेत ती आई मुला पिल्लांना घेऊन जाते। चला सनसेट झालाय मित्रांनो आणि सूर्य आता मावळतोय, टायमिंग मस्त झालाय। तर मित्रांनो हे बघा किती ती, मित्रांनो हे बघा किती आली गँगच आहे फुल। ती माणसांना पहिल्यांदा बघितल्या त्यांनी आपल्याला फुल गॅंग मित्रांनो आपण बघूया जीग मारून। हा इपॉक्सी जीग आहे, मारला होता रे, मारला एक नंबर जी, पहिलीच कास्ट आसिफ भाई, थँक्स।
दुसऱ्या कप्प्यात दुसऱ्या कप्प्यात जीटी आहे. जीटी चांगली फाटी ते जीटी आहे वाटतं. एक नंबर एक नंबर. आणि जीटी लागली आपल्याला. मित्रांनो, आजचा फिशिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मित्रांनो, आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर कोण व्हिडिओ नवीन पाहत असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल. सनसेट झाला आहे आणि बघूया आपल्याला मोठा मासा मिळण्याचे चान्सेस आहेत. आपण अजून थोडा वेळ फिशिंग करणार. मित्रांनो, इथे पप्पांना मस्त आहे की वाटतं 12 मिनिटे लागले. चांगली फाईट देते. हे लो टाईड असल्यामुळे एक नंबर. नको दिसतंय.